वेलकम ऑल, स्वागत आहे सगळ्यांचं. तर आपण आता फिला लाव नेक्स्ट सेशन मध्ये आपल्या त्या लेसनच्या. ठीक आहे. सो द बिगिनिंग ऑफ द सॅटेलाइट, द बिगिनिंग ऑफ द सॅटेलाइट म्हणजे स्थिर स्थिर जीवनशैलीची आपण बोलू शकतो सुरुवात, किंवा स्थिर जीवनाची सुरुवात त्याला आपण बोलू शकतो. त्या लेसन स्थिर जीवनाची सुरुवात त्या लेसन बद्दल आपण आता बोलत आहोत. बघा, नेक्स्ट सेशन मध्ये आपण कशाबद्दल बोलणार आहोत, घरांची रचना. तर घरांच्या रचनेबद्दल आपण बेसिकली बोलणार आहोत. बघा, नवअश्मय युगातील सुरुवातीच्या कुडाची घरे बांधले जात होते. पुढे अन्नधान्याच्या विपुलतेमुळे लोकसंख्या वाढली, गावे स्थिरावली व विस्तारली गेली. काही काळातच कच्च्या विटांची चौकोनी घरे बांधली जाऊ लागली. काही घरामध्ये एकापेक्षा अधिक खोल्या बांधल्याचे दिसते. दोन घरांमध्ये बहुधा फारसे अंतर नसायचे. हवामानाच्या स्थितीत वैशिष्ट्यांना अनुसरून घराच्या बांधणीत स्थानिक बदल आढळतात. नंतर बघा, नंतर त्यांनी काय ओके स्थानिक बदल आढळतात. नंतर पुढे आपण बघतो पुढचा पॉइंट आपला काय. तर बघा, घरांच्या आणि गावांच्या ओके सॉरी त्याच्यामध्ये आपलं गाव नाते व कुटुंब संबंध हे चालू झालेले. सॉरी फॉर दिस. तर बघा, ह्याच्यामध्ये त्यांनी आपलं काय सांगितलं की सर्वात पहिले ना कुडाच्या घराचे, म्हणजे कुडाच्या घराचं काय, दॅट वी विल टॉक अबाउट. तर बघा, द हाऊसेस ऍट द बिगिनिंग ऍट द स्टोन न्यू स्टोन एज वेअर मेड फ्रॉम द वॅटल ऑर वॅटल अँड डॉब. द वॉल वेअर स्क्रीन्स द वोवन फ्रॉम द स्ट्रिक अँड बांबू. नंतर they plastered with the mud and the cow dung, and later these populations of the village settlements grew because the food was available in plenty. The village settlement became the permanent and the expanded, and still there the people began to build the quadrangle houses of sun dried bricks. The some houses appeared to have had more than one room. The houses were built very close to each other, and the regional differences are seen in the styles of the construction of houses and depending on the local climate. म्हणजे बघा, what they are saying, तर त्यांनी आपलं बेसिकली काय सांगितलं की सर्वात पहिले कुडाचे घर बनले जाते. म्हणजे बघा, गावी आपण बघितलं असेल, बघा काही 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 जे साधे घर असतात बघा, ज्याच्यामध्ये लाकूड आणि शेण वगैरे, शेणाचे घर आपण जे बेसिकली बोलतो त्याप्रमाणे घर त्यांनी बांधलेलं असायचे. नंतर बघा, ह्याच्यावरती गवते वगैरे असं टाकून किंवा त्याला असं लाकूड बांबू लाकूड असं मिळून घर ते बांधत असेल, राईट. आणि नंतर काही घरांमध्ये कसं झालं, काही काही घरे हे पहिले फक्त एकच घर बांधायचे, परंतु नंतर काही घरांमध्ये अनेक खोल्या सुद्धा बांधाव्या. ज्याप्रमाणे आताच्या काळामध्ये बघा, आपण आपलं घर एकच असतं, परंतु घरामध्ये एक बेडरूम असतो, एक हॉल असतो, एक किचन असतो, एक बाथरूम असतो. ज्याप्रमाणे आता काही 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 घरामध्ये आपण जी सोय बघू शकतो त्याचप्रमाणे तिथे तेव्हा सुद्धा चालू झाले होते. त्यामध्ये न्यू स्टोन एज मध्ये सुद्धा त्या प्रकारचे एक स्ट्रक्चर, त्याच प्रकारचे बांधणी चालू झालेली आपण बघू शकतो. आणि ह्याचमध्ये सर्वात विशिष्ट तो इन दिस थिंग तो व्हेरी इम्पॉर्टंट थिंग वॉज द क्लायमेट. म्हणजे बघा, क्लायमेट म्हणजे काय की वातावरण, हवामान कसा असेल याच्यावरती सुद्धा त्यांचे म्हणजे कसं होते त्यामुळे त्यांचे घर सुद्धा बदलत होते. म्हणजे बघा, म्हणजे फॉर एक्झाम्पल मला असं म्हणायचं आहे, तर बघा आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजस्थान किंवा काश्मीर ह्या ज्या ठिकाणी जर आपण बोललो, तर या ठिकाणी जर राजस्थानमध्ये खूप खूप जास्त गरम असते, राजस्थानमध्ये खूप जास्त गरम होतं आणि काश्मीरमध्ये खूप जास्त थंडी वाजते. बघा, राजस्थानमध्ये खूप जास्त गरम असते कारण तिकडे वाळवंट असल्या कारणाने, आणि काश्मीरमध्ये खूप जास्त थंडी होते कारण तिथे बर्फ पडण्या कारणाने, राईट. परंतु बघा, मग या दोन्ही ठिकाणच्या घरामध्ये कसे तुम्हाला बदल दिसतील, तर राजस्थानच्या घरामध्ये तुम्हाला जास्त खिडक्या किंवा त्यांच्या घरामध्ये जास्त खिडक्या अशा प्रकारचे तुम्हाला, किंवा दरवाजे मोठे किंवा आणि घर थोडे लांब अशा प्रकारचे तुम्हाला स्थिती दिसतील. परंतु जेणेकरून हवा वगैरे पास झाले पाहिजे आणि गर्मी कमी झाली पाहिजे अशा प्रकारचे ते सोय करायचे. परंतु काश्मीर मधल्या जर घरामध्ये बघितलं तर बघा, तर घराला फक्त एकच दरवाजा किंवा एकच खिडकी, जास्त खिडक्या नाही आणि म्हणजे जास्त बंद घर, आणि नंतर घर सुद्धा जवळजवळ, जेणेकरून गर्मी त्या विभागामध्ये थोडी लोकांना गरम होईल, अशा प्रकारचे सिनारिओ, अशा प्रकारच्या गोष्टी आपण बघू शकतो. तर बघा, काश्मीर आणि राजस्थानमध्ये ज्याप्रमाणे आपण बघा घर तर दोन्हीकडे होते, काश्मीरमध्ये पण घर होते आणि राजस्थानमध्ये पण घर होते, पण या दोघांमध्ये काही ना काही वेगवेगळं विशेषण आपल्याला दिसत होते. आणि त्याचप्रमाणे
त्याचप्रमाणे आणि त्याचसारखं सिनेरोज आपण त्याचप्रकार सिनेरोज ह्याच्यात पण बघतो की काश्मीर मधले जे घर होते त्यांच्या घरामध्ये आपल्याला जास्त खोल्या दिसायला लागल्या. म्हणजे तिथं आपण ज्याप्रमाणे आता बेडरूम हॉल किचन अशा प्रकारे बोलतो बघतो की त्याचप्रमाणे तेव्हा आपण तिथे काश्मीर सारख्या म्हणजे जर वातावरण म्हणजे आता समजा की ज्या ठिकाणी वातावरण हे खूप थंड राहतं त्या ठिकाणी आपल्याला घरामध्ये अशी स्थिती दिसणार, परंतु ज्या ठिकाणी वातावरण हे खूप गरम असेल त्या ठिकाणी फक्त आपल्याला एकच खोली दिसून पडते, राईट. आणि नंतर दुसरी गोष्ट ज्या ठिकाणी वातावरण हे मध्यम राहत असेल म्हणजे साधारणतः आता आपण जसं मुंबई शहरामध्ये मुंबईमध्ये थंडी म्हणजे जास्त करून जास्त आपल्याला थंडी पण वाजत नाही जास्त गरम पण होत नाही, तर त्याचप्रमाणे सिनेरियो आपल्या इथे जे घर आहे ते नॉर्मल घर असतात, तर तसे सुद्धा घर आपण बघू शकतो. म्हणजे काय की वातावरणाच्या बेसिसवर हवामान कसं असेल या गोष्टींवर आधारित तो ऑन द बेसिस ऑफ द क्लायमेट ऑन द बेसिस ऑफ द क्लायमेट ऑन द बेसिस ऑफ द वेदर द रूम वेअर अरेंज म्हणजे त्याप्रमाणे त्यांचं घर सुद्धा बांधलं गेलं जायचं आणि ते बांधायचं सुद्धा, ठीक आहे. सो दिस वॉज अ थिंग हे त्यांना आपण बघू शकतो. नंतर आपण बघू शकतो अँड द नेक्स्ट थिंग इज लाईक की सी सम हाऊसेस हॅव द ओनली वन रूम बट सम हाऊसेस हॅव द some rooms in that house like our bedroom and hall that we are living in today's life. म्हणजे आजच्या दिवसामध्ये ज्याप्रमाणे आपण राहतो त्याचप्रमाणे त्यांच्या सुद्धा काही एका घरामध्ये खोल्या आपण बघितलेल्या असतो. बघा या ठिकाणी बघा त्याचे एक्झाम्पल आपण बघतोय. इथे बघा इथे आपल्याला फक्त एकच घर दिसतोय, राईट. आणि इथे आपण बघा एकाच घरामध्ये आपल्याला 2 ते 3 असे घर आपल्याला दिसून पडतात आहे म्हणजे खोल्या आपण बेसिकली बोलू शकतो एकाच घरामध्ये 2 ते 3 खोल्या आपल्याला दिसून पडतात आहे. तर बघा दिस वॉज द थिंग अशा प्रमाणे तेव्हाची हाऊसिंग सिस्टीम होती, अशा प्रकारे तेव्हाची हाऊसिंग सिस्टीम होती म्हणजे त्यांची घराची प्रक्रिया किंवा घर अशा प्रकारे त्यांची बांधली जायची, घरे अशा प्रकारे त्यांची बांधली जात असत, ठीक आहे. सो दिस वॉज द थिंग. आता नेक्स्ट आपण बघूया की तेव्हा जे घर आता बघा घर आपण बघितली गावं वसाहती झालेले ते आपण बघितलं की म्हणजे सी आपण आतापर्यंत काय बघितलं की गावं कशा प्रकारे सेटल झाले म्हणजे हाऊ द विलेज ऑर द थिंग ऑर द पर्सन गेट सेटल अँड दॅट प्लेस इज कन्वर्टिंग इन टू द विलेज म्हणजे गावं म्हणजे थोडे छोटे छोटे जे वसाहत होते हे गावामध्ये कसे रूपांतर झाले दॅट वी हॅव सीन. आणि नंतर आपण बघितलं की त्यांच्यामध्ये घरं कसे होते ते सुद्धा आपण पाहिलेले. आता बघा गाव आणि घर या दोघांची जेव्हा आपण गोष्ट करतो तेव्हा एक गोष्ट आहे ही कळत न कळत पुढे येते. व्हॉट इज दॅट दॅट वी कॉल्ड एज अ फॅमिली, त्याला आपण काय म्हणतो परिवार कुटुंब नातेवाईक. बघा जेव्हा आपण गावाला का जातो कारण गावाला आपले कोण ना कोण नातेवाईक असतात आपले कुटुंबातले काही लोक असतात म्हणून आपण सगळे गावाला जात असतो आणि आपल्याला गावाची ओढ सुद्धा त्याच कारणामुळे असते. आपल्या घराची ओढ आपल्याला का असते कारण आपल्या घरामध्ये आपले आई बाबा आपले भाऊ बहीण हे सगळे राहत असतात त्यामुळे आपल्याला घराची ओढ असते. तर दिस वॉज अ थिंग. तर अशा प्रकारे आपण सिनेरियोज बघूया. तर गाव झालं घरे झाले आता कुटुंब तेव्हा कसे होते ते सुद्धा आपण बघूया की कारण कुटुंब सुद्धा एका माणसाला स्थिर राहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जबाबदार असतात. तर बघा आता आपण बघूया गाव नातेसंबंध आणि कुटुंब. तर बघा घराच्या आणि गावाच्या रचनेच्या आधारे असे अनुमान करता येते की संपूर्ण गावातील लोक सर्वसाधारणपणे एकाच कुळातले असतात म्हणजेच गावातील सर्व सदस्य एकमेकांचे नातेवाईक असतात. त्यांच्या अर्थाने संपूर्ण गाव हे एक विस्तारित कुटुंब होते. एका घरात राहणारे सदस्य निकटच्या नातेसंबंधात जोडलेले असतात परंतु त्याच वेळी ते गावातील विस्तारित कुटुंबाशी संबंध असतात. बघा मृत व्यक्ती आपण ह्याच्याकडे आपण टॅकल करून घेऊया, ठीक आहे. सो व्हॉट दे आर सेइंग सो दे आर सेइंग बेसिकली की सी इट्स अपीयर फ्रॉम द प्लॅन ऑफ द हाऊसेस अँड द विलेज सेटलमेंट दॅट द पीपल स्टेइंग they are belong to a single clan. It means that they were all related to one another. Thus, the entire village settlement was an extended family. People living in the one house were the close relationship, but they were also the members of the extended village family. म्हणजे बघा आपण काय म्हणतोय म्हणजे ह्याच्यामध्ये बघा आपण एक गोष्ट आपण बघूया. आपण सगळेजण गावी जातो, गावी मध्ये गेल्यानंतर बघा आपल्याला तिथे काका मामा दादा दादी दुसरे काका छोटे काका मोठे काका हे सगळेजण आपल्याला भेटतात. कोण काका मावशी वगैरे सगळेजण आपल्याला भेटत आत्या हे सगळेजण आपल्याला भेटत असतात. बघा गावामध्ये म्हणजे आपण घरामध्ये राहतो. बघा फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला पुन्हा एकदा बोलतोय ते नीट ऐका. घरामध्ये आपण एखाद्या घरामध्ये राहतो म्हणजे आपण आता राहतोय मम्मी पप्पा आजी आजोबा आणि बाबा आणि आजी आजोबा मम्मी पप्पा दादा बहीण आणि आपण
एवढे जण आपण एका घरामध्ये राहतो तर हे लोक आपले काय झाले क्लोज रिलेशनशिप म्हणजे ते आपले जवळचे नातेवाईक झाले. परंतु त्यांच्यासोबतच त्यांच्यासोबत ज्या गावामध्ये आपण राहतो किंवा ज्या ठिकाणी आपण राहतो तिथले लोक सुद्धा आपण आपले नातेवाईकच असतात. म्हणजे बघा मामा मामी आत्या काका काकी नंतर आपण बोलू शकतो की काका काकी मामा मामी आत्या अशा प्रकारचे काही संबंध असतात. नंतर दुसरे आजोबा चुलत 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 आजोबा चुलत भाऊ तर अशा प्रकारचे आपल्याकडे खूप असे नातेवाईक असतात राईट. सो तर ते नातेवाईक म्हणजे कसे वाचत तर जनरली बघा आपण आपल्या गावामध्ये ज्यावेळेस आपण आपल्या गावामध्ये जातो तर जास्तीत जास्त करून आपले जे नातेवाईक असतात ते आपल्या गावामध्येच राहत असतात. म्हणजे आपल्या गावातच ते नाते गावामध्येच ते राहणारे आपण बघू शकतो. कारण बघा कारण ते सगळेजण एकाच कुळाचे लोक असतात ते सगळेजण एकाच कुळाचे राहतात. आता बघा फॉर एक्झाम्पल कसा जर आपण आता एखादा आडनाव घेऊया आडनाव घेऊया म्हणजे समजा की समजा आपण पाटील नाव घेतलं ठीक आहे. तर समजा आपण एक पाटील नाव घेतलं तर पाटील नावाचा जो मुलगा आहे त्याचं गाव आहे एक्स वाय झेड. तर एक्स वाय झेड मध्ये एक्स वाय झेड नावाच्या गावामध्ये पाटील नावाचा मुलगा हा राहतो. तर पाटील नावाच्या गावामध्ये तर संपूर्ण लोक बघा त्या एक्स वाय झेड मधले सगळे लोक सगळ्या लोकांचं नाव काय आहे पाटील. ते सगळे लोक सगळ्या लोकांचं आडनाव काय पाटील म्हणजेच काय की ते लोक सगळेजण एका कुळातले आहेत. बघा असं होतं पण बघा आपण पण अभी देखो अभी हम लोग भी गाव जाते तो अगर गाव में अगर कोई एक सरनेम का अगर आदमी मिलेगा तो उसके उसी सरनेम के हमें बहुत सारे लोग दिखते म्हणजेच काय बहुत सारे लोक मिळते. म्हणजे मी काय म्हटलं की बघा गावामध्ये आपण जातो आणि एका आडनावाचा माणूस जर आपण शोधला म्हणजे एका आडनावात जर आपण बघितलं त्याच आडनावाचे खूप सारे लोक त्या गावामध्ये आपल्याला भेटतात. बघा त्याच आडनावाचे खूप सारे लोक गावात भेटतात का कारण ते सगळे लोक एकाच कुळातील असतात. दे ऑल आर फ्रॉम बिलॉंग्स टू दी वन सिंगल क्लॅन आणि ते सगळेजण एकमेकांचे काही ना काही नावामध्ये रिलेटिव्ह असतात. ज्याप्रमाणे बघा आपण ज्याप्रमाणे आपण इथे एक्झाम्पल पाटील घेतले तर पाटील तो पाटील जेव्हा त्याच्या गावी जातो जेव्हा पाटील उसके गाव जात आहे तो दुसरे जो पाटील नाम के जो भी लोक राहेंगे वो भी उसके कुछ ना कुछ रिलेटिव राहेंगे. मतलब चाचा राहेंगे या फिर दादा राहेंगे या फिर काका राहेंगे नाहीतर मग चाचा चाची मामा मामी अशा प्रकारचे काय ना काय आत्या अशा प्रकारचे काय ना काय रिलेशन्स मध्ये असलेले ते आपण बघू शकतो. तर अशाच प्रमाणे आपण सुद्धा जेव्हा आपण गावी जातो ते आपल्या नावातले सगळे लोक म्हणजे आपल्या आडनावाचे जेवढे लोक असते ते सगळेजण आपल्याशी काही ना काही कोणत्या ना कोणत्या नात्याने ते जोडलेले असतात. तर बघा दिस वॉज द थिंग दॅट्स वाय आणि ह्याच कारणामुळे जो कुट जो गाव असतो त्या गावाला आपण काय म्हणतात आपण त्याला एक्सटेंडेड फॅमिली असं म्हणतो. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो त्याला गावाला आपण काय म्हणतो गावाला फक्त गाव ना बोलत आपण त्याला विस्तारित कुटुंब असं आपण त्याला म्हणत असतो. गावाला आपण फक्त गाव नाही तर आपलं विस्तारित कुटुंब सुद्धा आपण त्याला जाणत असतो. तर बघा पुढे काय आणि ते लोक सगळे कसे एकमेकांसोबत राहत असतात आणि एकमेकांसोबत ते एकमेकांसोबत ते राहत असतात अँड देन एकमेकांच्या सोबत ते राहत असतात एकमेकांसोबत ते व्यवहार करत असतात आणि एकमेकांची ते काळजी करत असतात. ज्याप्रमाणे बघा आपण गावी जातो तर आपली आत्या काका काका मामे मामी ते आपली काय करत असतात आपली काळजी ते नक्की घेत असतात. तर बघा पुढे काय होतं अ डेड पर्सन वॉज बॉडीड इदर इन द हाऊसेस ऑर इन द कंट्री यार्ड. Perhaps the idea was the person's bond with the family should not get cut off even after the death. The families would also bury the various articles with the dead person for them to even after his death. म्हणजे बघा काय व्हायचं तुझ्या मृत्यू व्यक्तीच्या घरात किंवा घराच्या अंगणात पोरत असेल आणि नंतर व्यक्तीच्या कुटुंबाशी असलेले संबंध मृत्यूनंतरही तुटू नये अशा उद्देशाने असा उद्देश त्याच्या मागे असतात. मृत्यूनंतरच्या आयुष्यात उपयोगी पडलेल्या ज्या काही वस्तू असतील त्या समजुतीने विविध वस्तू ही मृत्यूसोबत पुरण्यात येत असेल. बघा म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगितलं इफ सपोज की कोणत्या तरी आपल्या आजोबाची जर डेथ झाली किंवा कोणत्या तरी फॅमिलीतल्या किंवा कुटुंबातली कोणत्या तरी व्यक्ती जर डेथ झाली तर त्या व्यक्तीला काय करत असेल आपला जो घराचा आवरण आहे म्हणजे घराचा जर समजा आता घर बघा घराचं आवरण म्हणजे आता समजा घराच्या आजूबाजूला अंगण असेल किंवा घर के अगल बगल में कोई अंगण रहेगा तो उस अंगण में उसको गाडा जातात. आता अंगण मध्ये त्याला काय करत असेल पुरत असेल त्या अंगणामध्ये त्यांना पुरत असेल का तर त्याच्यामध्ये काय असायचं की देखो
आपण आपल्या मम्मी पप्पा आजी आजोबा ह्यांच्यापासून आपण वेगळे राहतो का जवळच राहतो? तर दे ऑल आर लिव्हिंग टुगेदर आणि ते आपल्यासाठी जवळचे आहेत की बाबा जवळचे असतात, राईट? आणि प्लस कसं बघा, आता जर ह्यांच्यामध्ये समजा आपले आजी आजोबा कोणाचे तरी मृत्यू झाले तर त्यांना घरातच पुरलं जात असेल का? घरात पुरलं जात असेल किंवा अंगणात पुरलं जात असेल का? कारण मेल्यानंतर सुद्धा, बघा मी पुन्हा काय बोलते, मेल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीचा आपल्या सोबतचा संबंध तुटू नये. बघा त्या व्यक्तीचा आपल्या सोबतचा जो संबंध आहे तो तुटू नये. आणि ते लोक आपल्या फॅमिली आहे, आपल्या फॅमिलीचे मेंबर आहे आणि ते आपल्या सोबतच नेहमी राहावे यासाठी ते लोक काय करत असेल की त्यांना घरातच गाडत असेल किंवा घरातच पुरत असेल. तर व्हॉट आय एम सेईंग की द ओल्ड मॅन, इफ सपोज एनी पर्सन हॅज डायड इन द फॅमिली, देन दे बरेड दॅट सेम पर्सन इन दी, वी कॅन से द सराउंडिंग ऑफ दी हाऊस ऑर इन द कंट्री ॲड, ऑर इन दी हाऊस ऑर इन दी कंट्री ॲड. सो वाय द फिलिंग बिहाइंड दिस ऍक्टिव्हिटी इज की दे वॉन्ट दिस दॅट पर्सन टू स्टे विथ देम बिकॉज ही इज द पार्ट ऑफ द फॅमिली. तो बिकॉज ऑफ द पार्ट ऑफ द फॅमिली अँड ही विल स्टे, ही विल ऑलवेज स्टे ऑर ही विल कंटिन्युअली स्टे विथ अस इव्हन आफ्टर दी डेथ. म्हणजे त्यांनी का ते कशा प्रकारचे ते ऍक्शन का करायचे, म्हणजे त्या व्यक्तीला आपल्या अंगणामध्ये का पुरत असेल, कारण तो व्यक्ती हा घराचा मेंबर असल्या कारणाने, पहिली गोष्ट तो घराचा म्हणजे कुटुंबाचा सदस्य असल्या कारणाने त्याला घरातच गाडलं जात असेल किंवा घराच्या अंगणामध्ये गाडलं जात असेल आणि तो आपल्यासोबत नेहमीच राहावे, आपल्यासोबत तो नेहमी राहावे यासाठी त्याला अंगणामध्येच गाडलं जात असेल. तर दिस वॉज द थिंग अँड दिस वॉज दी थॉट बिहाइंड दिस ऍक्शन. म्हणजे ही जी ऍक्टिव्हिटी होती, हा जो विचार होता किंवा ही जी घटना झाली त्याच्या मागचा असा प्रकारचा हेतू होता, ठीक आहे? तर दिस वॉज द थिंग. तर अशा प्रकारे हळूहळू ते कुटुंब सगळे एकाच ठिकाणी राहायला लागले, गावं सगळे एकमेकांसोबत राहायला लागले सगळे जण. आणि बघा, कुटुंबाला सोडून कोण बाहेर जातं का? आन्सर इज नो. कुटुंबाला सोडून म्हणजे पहिले कुटुंबाला सोडून कोण बाहेर जातं का? नाही. भले बघा, भले आत्ताच्या जमान्यामध्ये आपण कामानिमित्त, आपले आई बाबा कामानिमित्त म्हणावं किंवा इन द सर्च ऑफ द जॉब ऑर इन द ऑर द नोकरीच्या रिलेटेड, सो ते लोक भले आपल्या गावापासून किंवा कुटुंबापासून ते लांब आले असेल, बट स्टील ते आपण सगळेजण वर्षातून एकदा तरी आपण सगळेजण गावी जातो, वर्षातून एकदा तरी आपल्या आजूबाजूबांना भेटत असतो. का? कारण ते आपल्या कुटुंबाचे सदस्य आणि आपण ते त्यांच्यासोबत आपण जोडलेलो आहोत, ते आपल्या कुटुंबाचे सदस्य आहे आणि त्यांची आपण पिढी असल्या कारणानेच आपण त्यांना नेहमी भेटत असतो, ठीक आहे? दिस वॉज द थिंग, दिस इज ऑल अबाउट अवर लेसन. अशा प्रकारचा आपला जो लेसन होता, ओके, आय होप हा लेसन तुम्हाला कळाला असेल. इन केस नो, यू गाईज कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता. ओके, सो आय होप यू अंडरस्टँड द लेसन. इन केस नो, यू गाईज कॅन आस्क. आणि याचा होमवर्क म्हणून आपल्याला स्वाध्याय, म्हणजे एक्सरसाइज जो काय आहे तो एक्सरसाइज आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. आणि एक्सरसाइज पण सॉल्व्ह करताना काय डाऊट आला तर यू गाईज कॅन आस्क, तुम्ही विचारू शकता.